नमस्कार, मी रुपाली। तुमचं रुपाली बोराडे रेसिपीजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसाळा स्पेशल गरमागरम जिलेबी कशी बनवायची हे। परंतु तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा। यामुळे काय होईल की मी माझे जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड करील तेव्हा सर्वात आधी याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हे व्हिडिओ देखील तुम्हाला लगेच पाहता येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण प्रथम पातेल्यामध्ये 2 वाट्या साखर घेणार आहोत। यानंतर 1 वाटी पाणी। पाक बनवण्याचं मेजरमेंट आहे ते आपल्याला 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी, हे मेजरमेंट अगदी परफेक्ट असं आहे। जिलेबीचा पाक हा आपल्याला एकदम कडक असा बनवायचा नाहीये, फक्त आपण यामधील साखर ही पूर्णपणे विरघळून घेणार आहोत। इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हा पाक आपल्या फक्त बोटांना चिकटला पाहिजे। इथे तुम्ही अशा पद्धतीचा पावडर कलर देखील वापरू शकता, केसरी कलरचा, परंतु मी इथे लिक्विड फूड कलर घेतलेला आहे 1/2 चमचा। यानंतर इथे लिंबूचा 1 काप घेतलेला आहे कट करून। आपण इथे लिंबू यामुळे वापरलेला आहे की आपल्या जिलेबीवरती पांढरा असा कलर येणार नाही आहे साखरेचा। वेलची पूड घेतलेले आहे आपण इथे 1/2 चमचा। आपला इथे परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे जिलेबीचा। यानंतर इथे आपण जिलेबीचं पीठ तयार करत आहोत, यासाठी 1 कप इथे मी स्वच्छ चाळून मैदा घेतलेला आहे। हा माझा मेजरमेंटचा कप आहे, तुम्ही इथे वाटीचं प्रमाण हे वापरू शकता। यामध्येच आपण 1 चमचा तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे। यानंतर 4 चमचे आपण फ्रेश दही घेऊया, आपलं दही जास्त आंबटही नसावं। ही सर्व इंग्रेडियंट्स आपण व्यवस्थितपणे मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आपण मैद्यामध्ये पाणीही मिक्स करताना एकदम थोडं थोडं असं पाणी मिक्स करून घेणार आहोत, नाहीतर हे बॅटर हे जास्त पातळ होऊ शकतं। आपली इथे मार्केटपेक्षाही खूपच टेस्टी आणि झटपट अशी ही जिलेबी तयार होते। आपल्याला इथे फक्त 15 ते 20 मिनिटंच ही जिलेबी बनवण्यासाठी वेळ लागतो, तुम्ही नक्की बनवून पहा। इथे आपल्याला अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी होईपर्यंत यामध्ये मी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 ड्रॉप आपण इथे ऑरेंज कलरचे घेतलेले आहेत। जर तुमचं हे बॅटर जास्त पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये आणखी 2 ते 3 चमचा मैदा हा ॲड करू शकता। आणि आपण हे तयार बॅटर आहेत हे फक्त 5 मिनिटं साईडला ठेवून दिलेलं होतं। इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत, यामध्येच मी 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे 1/2 चमचा खाण्याचा सोडा देखील वापरू शकता। इथे मी अशा पद्धतीची पाइपिंग बॅग वापरणार आहे जिलेबी तयार करण्यासाठी। जर तुमच्याकडे अशा पद्धतीची पाइपिंग बॅग नसेल तर तुम्ही इथे सुती कपडा देखील वापरू शकता जिलेबी तयार करण्यासाठी। मी इथे तयार बॅटर आहे ते पाइपिंग बॅगमध्ये अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे। यानंतर आपण ही पाइपिंग बॅग थोडीशी कट करून घेत आहोत, जास्तही कट करायची नाही आहे, नाहीतर आपल्या जिलेबीचे आकार हे खूप जाड असे येतील। आपलं तेलही छान असं गरम झालेलं आहे जिलेबी तळण्यासाठी। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने जिलेबीचे आकार हे बनवून घेत आहे। जिलेबीचे आकार हे आपल्याला प्रॅक्टिस झाल्यानंतर आणखी छान असे जमतात। जिलेबी तळण्यासाठी गॅसची फ्लेम ही मी लो टू मिडियमच ठेवलेली आहे। जिलेबी तळण्यासाठी वेळ पण जास्त लागत नाही आहे, फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच आपल्या जिलेबी हा खूपच क्रिस्पी अशा तयार होतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, त्याचबरोबर शेअर करा। जर तुम्हाला जास्त कुरकुरीत जिलेबी आवडत असेल तर तुम्ही आणखी 1 सेकंद ते 2 सेकंदापर्यंत ही जिलेबी तळून घेऊ शकता।
इथे आपल्या सर्व जिलेबी हा तळून झालेल्या आहेत. यानंतर आपण ह्या डिशमध्ये काढून घेऊया. आपण या सर्व जिलेब्या शुगर सिरप किंवा पाकामध्ये लगेच सोडून घेणार आहोत. पाकाचं प्रमाण हे थोडंसं गरमच असायला हवं. जर तुमचा पाक थोडासा थंड झालेला असेल तर तो तुम्ही आणखी एकदा कोमट करून घेऊ शकता. आपण तयार जिलेबी ही फक्त पाकामध्ये 2 ते 3 मिनिटांपर्यंतच ठेवून देणार आहोत. इथे आपले 2 मिनिटं झालेले आहेत आणि जिलेबीमध्ये पाक देखील खूप छान असा मुरला गेलेला आहे. आपली इथे पहिली बॅच ही तयार झालेली आहे. सेम पद्धतीनेच मी इतर सर्व जिलेब्या देखील बनवून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता दुसऱ्या बॅचमध्ये माझी प्रॅक्टिस झाल्यानंतर मार्केटपेक्षाही खूपच गोल असे आकार आलेले आहेत. आणि इथे आपल्या मार्केटसारखा जिलेबी हा फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार झालेले आहेत. आपल्या इथे गरमागरम आणि टेस्टी अशा मार्केटसारखा जिलेबी हा सर्व करण्यासाठी रेडी आहेत. तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.